उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं होतं. महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपने पेढे वाटून आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा प्रकारचे ट्विटही येऊ लागले आहेत. राजभवनावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचं समजतंय. कदाचित गुरुवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. उद्या महाराष्ट्राच्या जनतेची उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारपासून मुक्तता होणार असे ट्विट भाजप नेते सोमय्या यांनी केले. बहुमत गमावल्याची खात्री पटल्यानंतर देखील सत्तेच्या मोहापायी सर्वोच्च न्यायालयात गेलेले महाविकास आघाडी सरकार अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर थोडी तरी आबरू वाचली असती असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले. तर मी पुन्हा येईल नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असे ट्विट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आले आहे. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन.